जालना जिल्ह्याचे वैष्णवी सोळंके राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम, नॅशनल स्पर्धेत महाराष्ट्राचे करणार नेतृत्व. जालना जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम भागात राहणारी वैष्णवी रामकिसन सोळंके हिने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत 14 वर्ष वयाच्या 42 किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळविला आहे. आता ती नॅशनल स्पर्धेत खेळणार असून महाराष्ट्राचं नेतृत्व करणार आहे. वैष्णवीने जालना जिल्ह्यात झालेल्या शालेय क्रीडा स्पर्धेत, तालुका जिल्हा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत विभागीय स्पर्धेत देखील तिने प्रथम क्रमांक मिळविला होता. आता उदगीर येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत देखील तिने आपल्या विजयाची पताका झळकावली असून राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत देखील तिने प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. वैष्णवीने सुरू केलेला यशाचा प्रवास आता नॅशनल लेवलपर्यंत गेल्याने ती नॅशनल स्पर्धेत देखील प्रथम क्रमांकानेच पुढे येईल असा विश्वास जालनावासियांनी व्यक्त केला आहे. वैष्णवी ही जिल्हा परिषदेच्या शेवली येथील शाळेत 9व्या वर्गात शिक्षण घेत आहे. तिच्या यशाबद्दल शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यासह आई वडील आणि शिक्षकांनी अभिनंदन केलंय. संपलेल्या कुस्तीमध्ये वैष्णवी सोळंके